नमस्कार. ए हा शून्येतर पूर्णांक आणि एन ही नैसर्गिक संख्या असेल तर ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए एन वेळा म्हणजे घातांक स्वरूपात एचा एन वा घात हे आपण आधी पाहिलंय. आपण घातांकाचे काही पायाभूत नियम या आधीच शिकलो, जसं की एचा एन वा घात गुणिले एचा एम वा घात बरोबर एचा एम अधिक एन वा घात, एचा एन वा घात गुणिले बीचा एन वा घात बरोबर ए गुणिले बी कंसाचा एन वा घात, एचा एन वा घात भागिले बीचा एन वा घात बरोबर ए भागिले बी कंसाचा एन वा घात, एचा एम वा घात कंसाचा एन वा घात बरोबर ए चा एम गुणिले एन वा घात, आणि ए चा एम वा घात भागिले ए चा एन वा घात बरोबर ए चा एम वजा एन वा घात. जरा आठवा, आपण ए चा शून्यवा घात बरोबर एक आणि ए चा वजा एन वा घात बरोबर एक भागिले ए चा एन वा घात हेही शिकलो. घातांकांच्या या नियमांचे काही उपयोजन आपण पाहूयात. समजा आपल्याला 32 चा 13 वा घात आणि 16 चा 16 वा घात या दोन संख्या दिल्या. प्रत्यक्षात या संख्या खूप मोठ्या संख्या आहेत, पण घातांक स्वरूपात अगदीच संक्षिप्त वाटतात. या दोन संख्यांपैकी कोणती संख्या मोठी आहे? या दोन संख्यांची तुलना प्रत्यक्षपणे करणं सोपं नाही. या दोन संख्या 32 चा 13 वा घात आणि 16 चा 16 वा दशांश स्वरूपात मांडणं हे सुद्धा खूप सोपं नाहीये. चला आपण काहीतरी सोपं करून बघूया. 16 चा 13 वा घात आणि 16 चा 16 वा घात या संख्यांची तुलना तुम्ही कशी करू शकता? या परिस्थितीत घातांकांच्या व्याख्या आठवणं सुद्धा पुरेसं आहे. आपल्याला माहिती आहे की 16 चा 13 वा घात बरोबर 16 गुणिले 16 गुणिले 16 13 वेळा आणि 16 चा 16 वा घात बरोबर 16 गुणिले 16 गुणिले 16 16 वेळा. इथे आपण सांगू शकतो की 16 चा 16 वा घात ही संख्या 16 चा 13 वा घात या संख्येपेक्षा मोठी आहे. इथे 16 च्या गुणाकाराच्या पटीत संख्या आहे. सामान्यपणे आपण असं म्हणू शकतो की ए चा एम वा घात आणि ए चा एन वा घात मध्ये ए चा एम वा घात आणि ही संख्या ए चा एन वा घात या संख्येपेक्षा मोठी आहे, जर एम ही मोठी असेल एन पेक्षा. 32 चा 13 वा घात आणि 16 चा 16 वा घात या दोन संख्यांची तुलना करण्याकरता सर्वप्रथम या दोन्ही संख्या समान पाया असलेल्या या घातांक स्वरूपातील संख्या अशा लिहाव्या लागतील. त्यांचं रूपांतर त्या प्रकारे करावं लागेल. 32 आणि 16 या दोन्ही संख्या 2 च्या घातांकाच्या स्वरूपात लिहिता येतात. 32 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 5 वेळा म्हणजेच 2 चा 5 वा घात आणि 16 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच 2 4 वेळा म्हणजेच 2 चा 4 वा घात. म्हणून 32 चा 13 वा घात बरोबर 2 चा 5 वा घात कंसाचा 13 वा घात आणि 16 चा 16 वा घात बरोबर 2 चा 4 वा घात कंसाचा 16 वा घात. ए चा एम वा घात कंसाचा एन वा घात बरोबर ए चा एम गुणिले एन वा घात या नियमाचा उपयोग करून 32 चा 13 वा घात बरोबर 2 चा 5 वा घात कंसाचा 13 वा घात बरोबर 2 चा 5 गुणिले 13 वा घात म्हणजेच 2 चा 65 वा घात आणि 16 चा 16 वा घात बरोबर 2 चा 4 वा घात कंसाचा 16 वा घात बरोबर 2 चा 4 गुणिले 16 वा घात बरोबर 2 चा 64 वा घात. 65 ही संख्या 64 पेक्षा मोठी आहे, म्हणजेच 2 चा 65 वा घात ही संख्या 2 चा 64 वा घात पेक्षा मोठी आहे. म्हणून 32 चा 13 वा घात ही संख्या 16 चा 16 वा घात पेक्षा मोठी आहे. लक्षात आलं? जेव्हा आपल्याला घातांक स्वरूपातील दोन संख्यांची तुलना करायची असेल तेव्हा त्या संख्या समान पाया असलेल्या स्वरूपातील करून घेतल्यास ए चा एम वा घात हा ए चा एन वा घात यापेक्षा मोठा असेल जर एम हा एन पेक्षा मोठा असेल. घातांकीय संख्यांची तुलना करण्याचं अजून एक तंत्र पाहूया. समजा आपल्याला 7 चा 26 वा घात आणि 9 चा 26 वा घात या दोन संख्या दिल्या. यातली कुठली संख्या मोठी आहे? इथे आपण आधीचं तंत्र वापरू शकत नाही, पण या परिस्थितीत 7 हे 9 पेक्षा लहान आहे हे लक्षात घेऊ शकतो. जर 7 हे 9 पेक्षा लहान आहेत तर 7 गुणिले 7 हे सुद्धा 9 गुणिले 9 पेक्षा लहान आहे,
म्हणजेच साताचा वर्ग हा नवाच्या वर्गापेक्षा लहान आहे. आता साताचा सव्वीसावा घात म्हणजे सातने सातला सव्वीस वेळा गुणून मिळणारी संख्या होय, आणि नवाचा सव्वीसावा घात म्हणजे नऊने नऊला सव्वीस वेळा गुणून मिळणारी संख्या होय. म्हणून आपण म्हणू शकतो की साताचा सव्वीसावा घात हा नवाच्या सव्वीसाव्या घातापेक्षा लहान आहे. डाव्या बाजूला सातने गुणून आलेली संख्या आहे आणि उजव्या बाजूला नऊने गुणून आलेली संख्या आहे. आता आपण असं म्हणू शकतो की ए आणि बी या धनसंख्या असतील आणि ए हा बी पेक्षा लहान असेल तर ए चा एनवा घात हा बीच्या एनव्या घातापेक्षा लहान असेल. आता तुम्ही पुढील पैकी कोणती संख्या मोठी आहे हे ठरवू शकता का? दोनाचा सहावा घात कंसाचा दुसरा घात आणि चाराचा दहावा घात. बघा बरं, सोडवा. नवाचा दोन एन वजा एक वा घात बरोबर सत्तावीसचा एन अधिक दोन वा घात, तर एन ची किंमत काढा.